हॅलो बॉईज कशा आहात मजेत ना तर आज आपण लेसन नंबर ट्वेल्व अवकार अला एक काना दोन मात्रा अवकार औ आव मीन्स एक काना दोन मात्रा ह्या ह्यावर आधारित शब्द व वाक्य स्पष्ट करणार आहोत मागच्या वेळेला आपण ओकार एकाना एक, एक मात्रा ओकार यावर वर शब्द आणि वाक्य पाहिले आता आपण औकार एक काना दोन मात्रा ह्यावर आधारित शब्द व वाक्य पाहणार आहोत तर पहिला शब्द आहे पहिलं चित्र आहे औषध अला एक काना दोन मात्रा औषध औषध मीन्स मेडिसिन दुसरं चित्र आहे फौज दोन मात्रा फौज फौज मीन्स आर्मी सोल्जर्स आता अवकारवर आधारित वाक्य पाहणार आहोत सेंटेन्सेस चित्र दिलेलं आहे चित्रामध्ये बघा काय काय दिलेलं आहे ते इथे वाक्यातून स्पष्ट केलं आहे पहिलं वाक्य आहे गौतम माझा सोबती आहे सोबती मीन्स कंपॅनियन तर सोबती किंवा फ्रेंडसुद्धा होऊ शकतो तर गौतम हा मुलगा सांगत आहे की गौतम माझा सोबती आहे ही इज माय फ्रेंड तो चौगुले शाळेत चौथीत आहे चौगुले नावाची जी शाळा आहे शाळा मीन्स स्कूल चौथीत चौथीत मीन्स इन फोर्थ स्टँडर्ड चौथीत आहे मीन्स फोर्थ स्टँडर्ड गौतमचे घर कौलारू आहे बघा सगळी वाक्य दो एक काना दोन मात्रावर आहेत गौतमचे घर कौलारू आहे कवलारू मीन्स टिल्ड कवलारू विथ रूफ हांवलारू आहे बघा चित्रामध्ये दाखवलेलं आहे कवलारू दिसत आहे घर तर कौलारू आहे गौतमचे घर कौलारू आहे घरामागे एक चौक आहे घरामागे एक चौक आहे चौक मीन्स कोटयार्ड अशी जागा आहे गार्डन आहे झाडं आहेत तर घरामागे एक चौक आहे चौकामध्ये वेगवेगळी झाडं आहेत आणि फुलांची फळांची सुद्धा झाडं आहेत चौकात चौकोनी हौद आहे आणि त्या चौकामध्ये बागेमध्ये एक चौकोनी हौद आहे हौद मीन्स वॉटर टॅप पाणी भरतात त्याच्यामध्ये त्याला म्हणतात हौद तर चौकात चौकोनी हौद आहे हौद चौकोनी असतो हां स्क्वेअर चौकोनी मीन्स स्क्वेरिश हौदात पाणी भरतात तो जो हौद आहे त्याच्यामध्ये काय भरतात पाणी पाणी मीन्स वॉटर हौद मीन्स वॉटर टॅप तर ता। हौदामध्ये पाणी भरतात फिल विथ वॉटर हौदा पाशी खेळायला मौज वाटते बघा चित्रामध्ये मुलं हौदा पाशी खेळत आहेत पाणी उडवत आहेत त्यांना खेळायला मजा वाटते पाण्याबरोबर आणि हौदा पाशी मीन्स नियर द वॉटर टँक दे आर व्हेरी हॅपी टू प्ले मौज वाटणे मीन्स टू फिल प्लीजर पाशी खेळायला मौज वाटते आर व्हेरी हॅपी विथ वॉटर टू प्ले आता शब्द बघा शब्द दिलेले आहेत ते माझ्या बरोबर म्हणायचे आहेत गौतम गौतम मीन्स नेम ऑफ बॉय चौगुले चौगुले नेम ऑफ स्कूल चौगुले शाळेत शिकतो ना गौतम तर चौगुले मीन्स नेम ऑफ स्कूल चौथीत चौथी कौलारू चौक चौकोनी हौद मौज आता शब्दार्थ आहेत पुढे शब्दार्थ मीन्स ग्लोसरी मराठी वर्ड्स इन इंग्लिश सोपती

आता इथे चित्र दिलेली आहेत आणि चित्रांची नावं दिलेली आहेत ते चित्र पाहायची नावं वाचायची आणि मग परत दोन वेळा लिहायची पहिलं चित्र आहे हौद दोन वेळा हौद हा शब्द लिहायचा आहे हा एक काना दोन मात्रा हौद दुसरा शब्द आहे चित्र आहे कौल कला एक काना दोन मात्रा कौल तिसरं चित्र आहे चौक चौक म्हणजे चार रस्ते जातात ना त्याला चौक म्हणतात चौक मीन्स फोर रोड नौका नला एक काना दोन मात्रा नौका चौकट चौकट म्हणजे ती फ्रेम आहे चौकट फ्रेम आहे स्क्वेअर फ्रेम नंतर आहे चौकोन चौकोन मीन्स स्क्वेअर नंतरचं चित्र आहे चौघडा चला एक काना दोन मात्रा चौघडा चौघडा मीन्स ड्रम औत फ्लॉग अला एक काना दोन मात्रा औत दौत दौत मीन्स इंकपॉप द ला एक काना दोन मात्रा दौद नंतरचा प्रश्न आहे एका शब्दात उत्तरे लिहा आन्सर इन वन वर्ड गौतम कितवीत आहे गौतम कितवीत आहे कोणत्या येतेत आहे चौथीत आन्सर येईल चौथीत गौतमचे घर कसे आहे गौतमचे घर कसे आहे कौलारू आन्सर येईल कौलारू कोठे खेळायला मौज वाटते कुठे मौज वाटते खेळायला हौदा पाशी अगदी बरोबर हौदापाशी खेळायला मौज वाटते आन्सर येईल हौदापाशी वनवाड रिकाम्या जागी पाठातील योग्य शब्द लिहा फिल इन द ब्लँक्स गौतम माझा डॅश आहे आन्सर येणार सोपती गौतम माझा सोपती आहे बागेत डॅश आहे बागेत काय आहे हौद आहे बागेत चौकोनी हौद आहे बागेत डॅश हौद आहे बागेत चौकोनी हौद आहे डॅश पाणी भरले आहे हौदात पाणी भरले आहे नंतरचा क्वेश्चन आहे खालील चुकीच्या वाक्यासमोर रॉंग अशी खून व बरोबर वाक्यासमोर करेक्ट अशी खून करा आता पहिला सेंटेन्स आहे घरापुढे एक चौक आहे घरापुढे एक चौक आहे का, का? नाही रॉंग घरापुढे चौक नाही आहे म्हणून तिकडे रॉंग येणार घरामागे एक चौक आहे म्हणून घरापुढे एक चौक आहे रॉंग येणार पहिलं सेंटेन्स रॉंग आहे हौदात पाणी भरतात बरोबर पाणी कुठे भरतात हौदात बरोबर आहे <coughs> गौतम माझा सोबती आहे बरोबर गौतम माझा सोबती आहे म्हणून तिकडे सुद्धा बरोबर येईल तर फर्स्ट रॉंग सेकंड आणि थर्ड बरोबर आहे समान शब्दांना शब्दांच्या योग्य जोड्या जुळवा आता इथे दोन्ही कॉलममध्ये शब्द दिलेले आहेत तर सेम शब्द जिथे आहेत तिथून सेम शब्दाच्या बरोबर लाईन ड्रॉ करायची आहे आता पहिला शब्द आहे इकडे कौतुक तर त्या दुसऱ्या कॉलममध्ये दुसरा शब्द कौतुक आहे म्हणून इथून ह्या डॉटपासून पहिल्या डॉटपासून दुसऱ्या डॉटपर्यंत ड्रॉ लाईन लाएं। लाईन ड्रॉ करायची आहे आणि मॅच करायचं आहे दुसरा शब्द आहे रवन आता दुसऱ्या कॉलममध्ये पहिला शब्द आहे रवन म्हणून दुसऱ्या शब्दा शब्दापासून पहिल्या शब्दापर्यंत लाईन ड्रॉ करायची आणि मॅच करायचं तिसरा शब्द आहे चौदा तिथे जो चौथा शब्द आहे चौदा त्या चौदा या शब्दाला मॅच करायचा आहे नंतरचा शब्द आहे डऊल चौथा शब्द आहे डऊल आणि तिथे दुसऱ्या कॉलममध्ये लास्ट शब्द आहे डऊल तर डौलपासून डौलपर्यंत लाईन ड्रॉ करायची आणि मॅच करायचं लास्ट वर्ड आहे गौतम पाचवा शब्द आहे गौतम आणि त्या दुसऱ्या कॉलममध्ये तिसरा शब्द गौतम आहे तर पाचव्या शब्दापासून तिकडे तिसऱ्या शब्दापर्यंत गौतमपर्यंत लाईन ड्रॉ करायची आणि मॅच करायचं अशा प्रकारे आज आपण आव, औ मीन्स अवकार एक काना दोन मात्रा हे शब्द आणि वाक्य पाहिलेले आहेत हे शब्द तुम्ही खूप वेळा वाचायचे आहेत वाक्य वाचायचे आहेत आणि खूप वेळा लिहायचे आहेत थँक यू